कोपरगावतील नाट्यप्रेमी जनता नागरिक शाळकरी मुलामुलींसाठी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला आहे. गेल्या 6 वर्षांपूर्वी सुरू केलेले सुमारे 1 कोटी रुपयाचे नूतनीकरणाचे काम सुरू होऊन अद्याप काम पूर्ण झाले नाही. इतका मोठा निधी येऊन देखील जर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाले नाही केले नाही याला जबाबदार कोण? नगरपालिकेत मुख्य अधिकारी हे मुख्य अधिकारी व प्रभारी नगराध्यक्ष प्रशासक म्हणून दोन्ही पदांवर काम करत आहे. नगरपालिकेचे मुख्य म्हणून त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या कामाकडे लक्ष देऊन हे काम खरे तर चांगल्या दर्जाचे काम करून घ्यायला पाहिजे होते. अद्याप हे काम पूर्ण झाले नाही. आतापर्यंत किती निधी खर्च झाला, किती काम झाले याचा खुलासा नगरपालिकेने करावा अशी मागणी मंगेश पाटील यांनी केली आहे. कोपरगावतील नाट्यप्रेमी कलाकार या नूतनीकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघत होते. त्यांना सरावासाठी व नाट्यप्रयोग करण्यासाठी हे नाट्यगृह पूर्ण होणे गरजेचे होते. हा काळ शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांचा असतो. यापूर्वी सर्व शाळा या नाट्यगृहाचा वापर करायच्या, मात्र आता विद्यार्थ्यांची कुचंबना होत आहे. नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी मंगेश पाटील यांनी केली आहे.